कई गांवों से पानी की किल्लत की तस्वीरें सामने आने लगती है, लेकिन आज भी कई गांव ऐसे जहां 12वें महीने में पानी की किल्लत हो जाती है। लेकिन अब यह पानी की किल्लत भी अपना रूप ले रही है, जीवन देने वाला जल जीवन ले रहा है। पानी की किल्लत इस कदर है कि एक 8 साल की बच्ची की कुएं में गिरकर मौत हो गई। वहीं आक्रोशित ग्रामीणों ने रास्ता जाम कर प्रशासन को सख्ती में डाल दिया। पानी की कमी से अभिशप्त पास के देउल घाट में एक ऐसी घटना हुई जिसमें एक लड़की गहरे कुएं में गिर गई और गंभीर रूप से घायल हो गई। 8 वर्षीय घायल बच्ची की इलाज के दौरान मौत हो गई। इससे आक्रोशित परिजनों व ग्रामीण ने आज सड़क जाम कर प्रशासन व ग्राम पंचायत के खिलाफ रोष जताया। घटना की सूचना मिलते ही पुलिस व बुल्ढाना पुलिस मौके पर पंचायत समिति के अधिकारी पहुंचे तो गांव में तनाव की स्थिति पैदा हो गई। इस सड़क जाम के कारण बुल्ढाना अंजता मार्ग पर कम से कम 4 घंटे तक यातायात बाधित रहा। मृत बच्ची का नाम अंजलि भारत शेजोल है। वह धनगरवाड़ी इलाके में एक कुएं से पानी लेने गई थी और कुएं में गिर गई। नतीजन अंजलि गंभीर रूप से घायल हो गई और उसे अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन इलाज के दौरान उसकी मौत हो गई। इस बीच आक्रोशित परिजनों और ग्रामीणों ने अजंता स्टेट रोड पर सड़क जाम कर दिया और यातायात बाधित कर दिया। सभी ने सड़क पर धरना दिया। पुलिस व पंचायत समिति के अधिकारी व कर्मचारी प्रदर्शनकारियों से चर्चा कर रहे थे। इस घटना से गांव में आक्रोश है। उसी कुएं में गिरने की यह 10वीं घटना है। इस कुएं में अब तक 10 लोग गिर चुके हैं, इनमें से 9 स्थायी रूप से विकलांग हो चुके हैं। इस बीच पानी की इस कमी के स्थायी समाधान की मांग को लेकर आक्रोशित नागरिकों ने बुल्ढाना अजंता हाईवे को जाम कर दिया है। देउलघाट में पिछले कई सालों से पेयजल की भारी किल्लत है। 25,000 की आबादी वाले देउलघाट के नगरवाड़ी इलाके की अंजलि भरत शेजोल पानी भरने के लिए कुएं पर गई थी। इसी दौरान फिसल कर 70 फीट गहरे कुएं में जा गिरी। इसमें दुर्भाग्य से उसकी मौत हो गई। आज आम्ही या ठिकाणी सारा सकाळपासून बसलोय, पण गावचा कुठलाही प्रतिनिधी आम्हाला या ठिकाणी भेटायला आला नाही। त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधवांनी एकच निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत आमच्या घराघरात नळ येणार नाही तोपर्यंत आम्ही धूळ घाटून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे। आणि सर्व समाज बांधव आणि सगळे गावकरी आम्ही सोबत आता तात्काळ देऊळगडच्या अजंता रोडवर आम्ही बसणार आहे। काल या ठिकाणी पाणी समस्येमुळे लहान मुलगी 8 वर्षाची 8 ते 9 वर्षाची मुलगी येथे पाणी भरत असताना त्या विहिरीमध्ये तिचा जीव गेला ना। अतिशय भीषण वास्तव। गेल्या 70 वर्षामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं असताना संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना आणि नरेंद्रजी मोदी हे प्रत्येकाला आवाहन करत असताना किंवा घर हर घर नर घर घर जल हे असताना असं सगळं पॉझिटिव्ह वातावरण असताना सुद्धा या गावामध्ये आजपर्यंत नळ पोचलेले नाहीत, लोकांना पाणी मिळत नाही आणि अतिशय कठीण समस्या या गावाची दरवर्षी गेल्या 70 वर्षांपासून प्रशासनाचं सुद्धा याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आमची या गावकऱ्यांच्या वतीने अशी मागणी आहे की प्रत्येकाला घरापर्यंत तुम्ही पाणी त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे आणि या पाण्याच्या माध्यमातून या गावाची समस्या सोडवली पाहिजे। यासाठी आम्ही रितसर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की लवकरात लवकर या गावाकडे जे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, असा कोणता यांनी अन्याय केलेला आहे किंवा पाप केलेलं आहे की तुम्ही पाण्यासाठी या गावाला तुम्ही दुर्लक्षित करून चालता। स्थानिक काही अडचणी असतील तर त्या बसून सोडवल्या पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये लहान मुलांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागणार नाही। आतापर्यंत जवळजवळ 10 मुलींचा मुला म्हणजे नागरिकांचा या ठिकाणी पडून त्यांना दुखापत झालेली आहे। कोणाचे हात मुडले, कोणाचा कान तुटला, कोणाचे पाय मुडले, तरी सुद्धा प्रशासन वेळोवेळी तात्पुरती मोघम भूमिका घेऊन या लोकांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम करते। आजही आम्ही या ठिकाणी ग्रामसेवकाला हजर इथं बोलवलं, सर्व लोकांच्या समक्ष त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांनी तात्पुरते मोघम काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण मूळ समस्या ही अतिशय गंभीर असताना पाण्याची या ठिकाणी गंभीर असताना गेल्या या काही प्रतिनिधी सुद्धा या भागातले होते, मोठमोठे प्रतिनिधी या ठिकाणी झाले, या भागातले एक आमदार झालेले आहेत, तर अशी परिस्थिती चांगली परिस्थिती असताना सुद्धा हा प्रश्न सुटत कसा नाही, हा आम्हा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न आहे। आमची मागणी एकच आहे की प्रत्येकाला घर परत त्या ठिकाणी पाणी मिळावं आणि याला जबाबदार जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे की ज्या माध्यमातून भविष्यात अशी कुठली परिस्थिती निर्माण होणार नाही। पाणी नाही येत आमच्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये पाणी अलिबातच नाही आहे। इकडं तिकडं पाटील महिला आणि ह्या माडी महिला या बौद्ध महिलामध्ये पाणी आहे आणि ह्या धनगर महिलामध्ये अलिबातच पाणी नाही आहे। रातच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत रातची बाई जागरण करते, 2 वाजेपर्यंत या हिरीचे पाणी भरते। लहान मुलं जवान मुली आणि तरुण बाया या विहिरीवर रातच्या जागरण करता आणि उली उली पाणी हांड्यामध्ये टाकता आणि हे सरपंचाला म्हणायला जावा तर आमच्या गावाले नळ देऊन आणि हे काक बंद करून टाकले त्यांनी। आम्हाला पाणी मिळत नाही, आमच्या धनगर महिलातच नाहीये नळ, आजूबाजूनं नळ दिले त्यांनी,
पण आमच्या या धनगर महिलांमध्ये नळ नाही दिले. भांडणं होता त्या विहिरीवर बी, म्हणजे नळावर पाणी आल गेलं तर आमचं भांडणं होतात. इकडे तिकडे गेला म्हणजे या आडावर आलं म्हणजे पाण्याचं भांडणं होतात. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज, नागपूर.